एपिसोड टू स्टार्ट होतो बॅक बॅकस्टोरीपासून नाइन्टीन नाईन्टी मध्ये कॅप्टन मार्वेल मूवीचा एक छोटा रिकॅप नाईन्टीन नाइन्टी सेवनमध्ये ग्रॅविक लहान असतो तो फ्युरीला भेटतो त्याचे आई बाबा कॅप्टन मार्वेल मध्ये मरतात फ्युरी सांगतो की आम्ही तुमच्यासाठी घर शोधू बदल्यामध्ये तुम्ही अर्थला आतंकपासून वाचवण्यात माझी मदत करा स्क्रल्स तयार होतात लास्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं मारियाला मरताने ग्रॅविक आणि गाया तिथून निघून जातात आणि टॅलॉस फ्युरीला घेऊन जातो टॅलॉस सांगतो की सध्या अर्थवर करोडो स्क्रल्स असतील जे फ्युरीला माहितीच नव्हते त्याला वाटलं की स्क्रल्स आणि मनुष्य एकत्र राहू शकतात पण मनुष्य मनुष्यासोबतच एकत्र शांतपणे राहू नाही शकत मारियाचा शव घ्यायला तिची आई येते आणि फ्युरी सांगतो तिला मारिया कशी मेल इथे ग्रॅविक आणि गाया काउन्सिल मीटिंगमध्ये जातात तिथे खूप हाय पोस्टचे लोक असतात जसं केची प्राईम मिनिस्टर आणि ते सगळे स्क्रल्स असतात सगळे ग्रॅविकला स्क्रल्सच्या जनरल बनवतात त्यातली एक वोट नाही करत त्यासाठी ती तेलॉसला सांगते सगळं तेलॉस सांगतो की त्याची आणि ग्रॅव्हिकची मीटिंग लावून दे दुसरीकडे गाया बघते स्क्रलॉसमध्ये काही स्क्रल्स एक्सपेरिमेंट करतायत फ्युरी रोड्सला भेटतो फ्युरी रोड्सला मदतीसाठी विचारतो पण तो नाही करत वरून फ्युरीला त्याच्या पोझिशनवरून तो काढून टाकतो बॉम्ब ब्लास्टमुळे सोनिया एका हॉटेलमध्ये जाते तिथे एका माणसाला मारत असतात इन्फो काढायला सोनिया त्याचा बोट कापते मग कळतं की तो स्क्रल होता तो स्क्रल एक्सपिरिमेंटबद्दल सांगतो ते स्क्रलशी पारं वाढवायला असतं आणि ते डाल्टन करून एक कपल आहे ते करत होते गाया त्या एक्सपेरिमेंटबद्दल शोधत असते तेव्हा ग्रॅविक येतो आणि सांगतो की सोनियाकडे जायचं आहे ते जातात सोनिया तिथून पळून जाते आणि ग्रॅव्हिक सांगतो त्या स्क्रलला मारून टाकायला कारण त्याने खूप इन्फो दिलेली असते फ्युरी घरी येतो आणि त्याची बायको एक स्क्रल असते आणि असा हा एपिसोड संपतो मला वाटतं की फ्युरी ही स्क्रल आहे कारण जेव्हा फ्युरी रोड्सला भेटतो तेव्हा त्याच्या एंट्रीमध्ये आपण हलकंसं ग्रीन दिसतं ते लाईटमुळे आहे पण एक हिंट असू शकते की तो स्क्रल आहे जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा आत्तासाठी बाई